छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वापरण्यात येत असलेला लुटारू हा शब्द वगळण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वैभव करवंदकर, गणिभाई मेमन, राजीव आहिरे, कैलासचंद्र बनवरीलाल, मुजम्मल हुसेन आदी उपस्थित होते. शाहिस्त खान यांनी संपूर्ण पुणे शहराचा खजिना लुटून नेला होता. हाच खजिना परत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत शहरावर चढाई करून आपला खजिना परत आणला होता. परंतु इतिहासात या घटनेला सुरत शहर शिवाजी महाराजांनी लुटले असा अवमानकारक शब्द वापरला जात आहे. तो पाठ्यपुस्तकांमध्ये वगळण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केली आहे. आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून एक विषय नवीन मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्या असा एक इतिहास सांगितला जातो, म्हणून आमचं एक हरकत घेतली आम्ही त्या शब्दावर की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते, रक्षक करणारे होते. ते कुठल्याही प्रकारचे लूटमार किंवा बदमाशगिरी केलेली नाही. लूट म्हणजे दरोडेखोर असा अर्थ होतो. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला एक निवेदन दिलेलं आहे की त्या इतिहासामधलं जो लूट शब्द आहे तो काढण्यात यावा. आणि त्याच पद्धतीनं आम्ही गुजरात सरकारलाही आणि माननीय प्रधानमंत्री यांनासुद्धा पत्रव्यवहार केला आहे. कधी यांनी हा लूट शब्द नाही काढला तर आम्ही व्यापक स्वरूपाचं एक आंदोलन करू. त्यावेळेला पुणे लुटलं गेलं, शाहिस्त खानाने पुणे लुटलं आणि तो खजिना सुरतेला नेला त्यांनी. आणि म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाला आणि संबंधित ज्या विभागाला सांगितलं होतं की आमचा खजिना परत करा, कारण की महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती. परंतु त्यांनी ते लक्ष दिलं नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 10 जानेवारीला सुरतेवरती आक्रमण केलं दिल्लीच्या मार्फत आणि 4 दिवसपर्यंत महाराजांनी तळ ठोकला आणि आपला जो खजिना आहे तो परत आणला आणि आपल्या रयतेला दिला. म्हणजे आपणच आपली वस्तू परत आणली, त्याला लूट म्हणता येणार नाही. म्हणून आम्ही एक महाराष्ट्र सरकारला अपील केलं की तो शब्द काढावा. तुम्ही कायदे बदलू शकता, नाव बदलताना ॲफिडेविट करू शकता, तर छत्रपतींच्या बाबतीत बदनामी होणार नाही. म्हणून शासनाने असं ॲफिडेविट करून त्याच्यातला जी आर काढावा आणि हा शब्दाला वगळावा.